कांदिवली पूर्व येथील दामूनगर जी स्थानिक जनता है त्यांचे अनेक प्रश्न है त्या संदर्भात ॲडव्होकेट गुणरतन सदावर्ते यांनी आज भेट दिलेली है। मात्र त्यांचं काय म्हणणं आहे किंवा लोकांचे प्रश्न काय आहे याबाबत आपण बोलूया ॲडव्होकेट गुणरतन सदावर्ते जी यांच्या सोबत। सर आज आपण इथं आले आहात, जनतेचे काय प्रश्न आहेत, त्यांची मूळ समस्या काय आहे ज्या संदर्भात आपण इथं आज आले? हे महिंद्रा नावाचे एक डेव्हलपर आहेत, 50 एकर मध्ये गेलेत या फॉरेस्ट मध्ये, त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही, त्यांना कोणताच मोजमाप नाही। हे सगळे कष्टकरी आहेत, वेगवेगळ्या राज्यातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये निष्कासन आणि त्रास होत आहे। जरंगेला कोणताच अधिकार नाही, संविधानिक अधिकार नाही, तो मागासवर्गीय नाही, कोणीच मान्य सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेला नाही, त्याच्यावर चर्चा होते, परंतु दामूनगर सगळे कष्टकरी आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांच्यावर चर्चा होत नाही। चर्चा झाली पाहिजे, चर्चा होण्यासाठीची आज बैठक होती। 5000 कोटी जर मागास नसलेल्या मराठा भावांना दिले जात असतील तर 50000 कोटी सुद्धा महाराष्ट्रातल्या खऱ्या मागासवर्गीयांना द्यावं लागेल, ही भूमिका मांडण्यासाठी आज मी दामूनगर मध्ये आलो होतो। पुढील रणनीती काय असेल, कारण आपण म्हणतोय की हे जनतेचे जे प्रश्न आहेत ऐकले जात नाही किंवा त्यावर चर्चा होत नाही, चर्चा झाली पाहिजे? चर्चा ह्यासाठी होत नाही कारण उद्धव मामू सारखे, आदित्य भाईजान सारखे हे रस्त्यावर बसतात, धारावीमध्ये कुणासाठी बसतात, कुणा कुणा कुणाची हुहूची फुफू करतात, त्यांना इकडे दिसत नाही। विरोधकांचं काम असते प्रश्न उपस्थित करून देणे, हे होत नाही। या अगोदर उद्धव होते, तेव्हाही झालं नाही, त्यामुळं आता सन्माननीय एकनाथरावजी शिंदे सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत, प्रवीण दरेकर सामान्यांचे आमदार आहेत। खऱ्या मागासवर्गीयांसाठी प्रवीणजींनी जर आवाज उचलला तर बरं आहे, नाहीतर लोकतांत्रिक मार्गाने खऱ्या मागासांसाठी, खऱ्या कष्टकऱ्यांसाठी मला सुद्धा जरंगेसारखं सलाईन घेऊन उपोषण करायचं नाही, हाणून पाडून कोणाला बोलून उपोषण करायचं नाही, तर हक्कासाठी मी सुद्धा दामूनगरमध्ये उपोषण करेन। ताई आपण म्हणाल्या की कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे, नेमकं काय? दामूनगर जेव्हा जळीत होतं तेव्हापासूनची ही लढाई आहे, हे लढतायत, पण राजकारणी फक्त राजकारणच करतायत आणि लोकांना न्याय मिळत नाही। दामूनगरमध्ये आमचे एवढे कष्टकरी आहेत, त्यांना आत्तापर्यंत मूलभूत ज्या संविधानाने दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या मिळालेल्या नाहीत, जसं की इलेक्ट्रिसिटी आहे किंवा शौचालय आहे किंवा त्यांना पाण्याची व्यवस्था, ती देखील नाही, आणि त्यांच्या हक्काचे घर त्यांना मिळालेच पाहिजे कारण ही त्यांचा संविधानिक हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे। म्हणून बेसिक आमची जी लढाई आहे ती आता सुरू झालेली आहे, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या बेसिक जे पाणी आहे, शौचालय आहे आणि त्यांच्या ज्या बेसिक मूलभूत गरजा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ह्या त्यांना कायदेशीर मिळाल्या पाहिजे, म्हणून ही लढाई आहे आणि याच्यामध्ये आम्ही हा मूलभूत हक्क घेण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत, आम्ही मिळणार ही आम्हाला खात्री आहे। तर एकंदरीत दामूनगरचे जे रहिवासी आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भातली लढाई सुरू झालेली आहे आणि जर सरकारने हे प्रश्न सोडवला नाही तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते स्वतः रस्त्यावर उतरणार किंवा उपोषणाला बसणार असा इशारा त्यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।